फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा जीव तुमच्यामुळे नाही गेला. दिवसाची सुरुवातच अर्शापासून झाली. काय दिवसभरात अनर्थ होणारे कोण नाही. कालच मला भेटले होते रे आणि आज नाही येत. असं का होतं. मी तर मणीबाबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ध्यान लावले होतं पण त्यातही कुणीतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न कोण असू शकत. राघवच्या खुनात मणीबाबाचा तर हात नाही. ज्या कोणी राघवचा खून केलाय त्याला बाबांचा आत्मा माझ्या मंत्रतंत्रापासून वाचवतोय. कोण आहे राघवचा खुनी. त्या राजवाड्यांच्या घरात कोणतरी व्यक्ती आहे जिने ही सगळी रहस्य
आपल्या मनाच्या तळाशी दडवून ठेवली आहे. पण कोण? आजोबांनी मला कशा विचित्र कोंडीत टाकले. मृतात्म्यांशी संवाद साधण्याची शक्ती दिली आहे मला. या शक्तीचे परिणाम कसे होतील काय माहित. आजोबांबरोबर आणखी काही दिवस राहायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. जानू, काय झालं जानू? हिमांगी, मी तुझ्याशी कधी भांडू नये असं प्रॉमिस करावं असं आजोबा मला खूप समजवत होते. पण तेव्हा माझा फालतू इगो मध्ये आला आणि मी त्यांना ते प्रॉमिस करूच शकले नाही. पण नाही हिमांगी, आता खरंच मला माझी चूक कळली ग, खरंच कळली. आता मला असं वाटतंय, मी त्यांना तेव्हाच ते प्रॉमिस केलं असतं तर निदान जाताना त्यांना तेवढं तरी समाधान मिळालं असतं का. हिमांगी, आज आजोबा जिथे कुठे असतील आपल्या दोघींमधला दुरावा कमी झाला हे बघून त्यांना खूप आनंद होत असेल ना. प्रश्नच नाही, आजोबांसाठी हा क्षण फार महत्वाचा असेल. मला क्षमा करा गुरुजी, मी तुमच्याशी खोटं बोललो. गुरुजी, मला वेड वगैरे काही लागलेलं नाहीये, मी अगदी पूर्णपणे बरा आहे. मला तर त्याच दिवशी संशय आला होता, मी नचिकेतकडे ह्या गोष्टी बोलून दाखवल्या. ठीक आहे, मला आनंद आहे तुम्ही खरं बोलायचं धाडस दाखवलं. जो माणूस स्वतःची चूक प्रांजळपणे मान्य करतो त्याला ईश्वर क्षमा करतो. आज तुमचे वडील हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. गुरुजी, माझ्या हातून अजून एक काम पूर्ण व्हायचं आहे, ते झाल्यावरच बाबांना खऱ्या अर्थी आनंद होईल. मी नचिकेतला भेटू शकतो गुरुजी? हो हो, नाही का नाही, नक्की. हो मी येतो, हो येतो येतो, नक्की. बाय मम्मा. मम्मा मी बाहेर चाललोय. महेशजींच्या घरातच राघवचा खुनी दडला असेल तर मग तो कोण असू शकतो?
आजोबा तुम्ही इथे आहात? आजोबा तुम्ही इथे आहात? तुम्ही इथे आहात ना आजोबा? माझा आवाज ऐकू शकताय ना तुम्ही? मला तुमची आठवण आली, तुमची गरज असली तर तुम्ही माझ्याशी बोलाल असं तुम्ही मला सांगितलं होतं। आजोबा कुठे आहात तुम्ही? मला तुम्हाला खूप काही सांगायचंय, खूप काही विचारायचंय। आजोबा प्लीज काहीतरी बोला, मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे। तुम्ही मला मृतात्म्यांची बोलण्याची शक्ती दिली आहे खरी, आणि ही गोष्ट कुणाला न सांगण्याचं वचन दिल्यामुळे अगदी अपराधी असल्यासारखं वाटतंय। श्री, मम्मा, जानू, डॅड, नचिकेत ही सगळी माझी माणसं आहेत, आणि या सगळ्यांपासून ही गोष्ट लपून ठेवणं माझ्यासाठी किती कठीण जाणार आहे तुम्हाला कसं सांगू? आजोबा प्लीज काहीतरी बोलावं। खरं तर मला डॅडची खूप काळजी वाटते। तुम्ही त्यांचं रक्षण कराल ना आजोबा? आजोबा, आजोबा प्लीज काहीतरी बोलावं। त्यांचाच विचार करताय ना? तुम्हाला यांची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे, हेही तुम्हाला खूप मानतात। आता जर का हे भानावर असते ना तर त्यांनीही तुम्हाला तुमच्या इतकंच मिस केलं असत। अर्थात भानावर असते तर तिथे राहायची वेळच आली नसते। अजून किती दिवस तिथे? पूर्ण बरे होईस तर त्यांना तिथेच राहावं लागणार आहे। गुरुजी आपल्याला भेटायची परवानगीही देत नाहीयेत म्हणून सारखी काळजी वाटते। पण नचिकेतच म्हणला की काही काळजी करू नका, अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट होईल त्यांची। आणि सध्या जे काही मानसिक संतुलन ढळलंय ना तेही नॉर्मलला येईल। काही झालेलं नाही माईला, नाटक करतोय तो। काय काय बोलला तुम्ही आता दीदी? हे नाटक करतायत? नाही काही नाही। काही नाही कसं? नक्कीच काहीतरी। तुम्ही दोघही बहीण भाऊ माझ्यापासून काही लपवून ठेवू नका। काय सत्य ना ते आज मला कळलंच पाहिजे दीदी। हे बघ शैलजा, मी एकदा लपून छपून माहीला भेटायला गेले तेव्हा माही स्वतःहून मला म्हणाला की तो ठीक आहे, फक्त वेडा असल्याचं नाटक करतोय तो। अहो पण का, कशासाठी हे नाटक करतायत मला खरंच काही कळत नाहीये दीदी। तुम्ही मला खरं सांगा, हे कशापासून पळतायत? हॅलो बोल। काय हे बघ शैलजा, असं काही झालेलं नाही आहे। केवळ माहीच्या काळजी पोटी माझ्या तोंडातून असं काहीतरी निघून जात। मला माहितीये माही मनोरुग्ण आहे, तो तिथेच बरा होईल। बस झालं ना आता दीदी, अजून किती खोटं बोलणार तुम्ही माझ्याशी? तुम्हाला काय म्हटलं, एवढं मोठं पाप माझ्यापासून लपून तुम्ही सुखानं जगू शकणार?
आज ना उद्या सत्य हे लोकांच्या समोर येणारच. कसलं सत्य? कोणत्या पापा बद्दल बोलतेस तू? काय सांगू मी तुम्हाला, बसल आता हे नाटक. यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करायचं ठरवलंय. मी समजू शकतो बेटा, तू असं वागलास त्यामागचं कारण समजल्यावर माझी नाराजी दूर झाली. तू आपला गुन्हा कबूल केलास, पोलिसात आत्मसमर्पण केलंस, याचं मला जास्त समाधान आहे. गुरुजी, गेली अनेक वर्ष हे पापाचं ओझं डोक्यावर घेऊन फिरत होतो मी. आता मात्र खूप हलकं हलकं वाटतंय. पण हे धाडस जर मी बाबा जिवंत असताना केलं असत तर जाताना समाधानानं गेले असते. ते त्यांचा आत्मा जिथं कुठं असेल तिथे तो समाधानातच असेल. नचिकेत, आय एम सॉरी. हे सत्य लपवण्याकरता गेले काही दिवस मी खूपच विचित्रसारखा वागलो, त्यामुळं तुला त्रास झाला, माझ्या घरच्यांनाही त्रास झाला, पण त्या सगळ्यांना तू सांभाळून घेतलंस नचिकेत. थँक यू व्हेरी मच. प्लीज अंकल, तसा विचारही मनात आणू नका. तुम्ही कोणी परके आहात का मला? तुला खरं सांगू, हे सगळं तुझ्याशी शेअर करावं असं मला अनेकदा वाटायचं, तुझ्याशी बोलावं असं वाटायचं रे, पण कधी हिम्मतच नाही झाले. तुला एक गोष्ट सांगितली तर विश्वास ठेवशील? राघव खरंच खूप चांगला माणूस होता, विश्वासू होता. मला त्याचा खून नव्हता करायचा. माझ्यातून जे काही झालं ते फक्त गैरसमजातून आणि रागाच्या भरात. डोंट वरी अंकल, आपण एखादा चांगला वकील बोलूया. तुम्ही आत्मसमर्पण करता या बेसिसवर तुम्हाला होणाऱ्या शिक्षेचा सहानुभूतीपूर्वक विचार बाबा, असं आपण कोर्टात अपील करूया. चंद्रिकाजी, हा तुमचा गैरसमज आहे. त्या रात्री काय झालं ते मला अगदी लख्ख आठवतंय. मी तलवार घेऊन राघवच्या मागे गेलो, आमच्यात थोडी बासाबाची झाली आणि मी त्याचं काहीही न ऐकता रागाच्या भरात या खुनाची शिक्षा मला मिळायलाच हवी. चंद्रिकाजी, मिळायलाच हवी मला शिक्षा. नाही महेशजी, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा,